शिरूर तालुक्यातील शिक्रापूर तळेगाव ढमढेरे या मुख्य रस्त्यावरती अनेक ठिकाणी भले मोठे खड्डे पडले रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे अनेक लहान मोठे अपघात होत आहेत त्यामुळे नागरिक ग्रामस्थ व्यापारी यांना मोठी कसरत करावी लागते रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे शिरूर तालुक्यातील केंद्रबिंदू असणारे शिक्रापूर तळेगाव ढमढेरे हे गावं सध्या शहराच्या दिशेनं वाटचाल करतात आर्थिक राजधानी म्हणून देखील या गावांचा उल्लेख केला जातोय या ठिकाणी काही अंतरावरती रांजणगाव सनसवाडी कोरेगाव या पंचतारांकित औद्योगिकरणाचा विस्तार पाहता तो मोठ्या प्रमाणावरती झालाय राज्यभरामधनं कर्मचारी वर्ग हा या परिसरामध्ये स्थायिक झालाय तर सध्या शिक्रापूर आणि परिसरामधील गावांवरती याचा ताण येऊ लागलाय आपसुकच ग्रामपंचायतच्या कामकाजावरती याचा ताण निर्माण झालाय आणि आरोग्य सार्वजनिक सुखसुविधांचा वनवा जाणवू लागलाय तर या विभागामधील मुख्य केंद्रबिंदू असणारे आणि एकमेकांना पूरक असलेले रस्ते सध्या नादुरुस्त झाले आहेत यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बाबत नागरिकांच्या मनामध्ये संताप व्यक्त केला जातोय शिक्रापूरपासनं तळेगाव ढमढेरे ते नावरे रस्त्याच्या दरम्यान अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य तयार झाले काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामध्ये या खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून वाहनं घसरून पडण्याचं प्रमाण वाढलंय त्यामुळे हे खड्डे आता मोठ्या अपघातासाठी निमंत्रण तर देतच आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधनं व्यक्त केली जाते तळेगाव डोंडरे या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय पोलीस चौकी अनेक बँका प्राथमिक आरोग्य केंद्र जनावरांचा दवाखाना शासकीय गोदाम बाजार समिती महाविद्यालय आणि मोठी व्यापारी बाजारपेठ असल्यानं अनेकांना या रस्त्यानं नेहमी प्रवास करावा लागतो मात्र प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे याकडे मोठे दुर्लक्ष झाले असं चित्र दिसून येत आहे रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत सर्वच स्थानिक पदाधिकारी मौन बाळगून आहेत हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे या रस्त्यावरून अनेक वेळा ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य बाजार समिती संचालक विविध संस्थेचे पदाधिकारी या गावाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार खासदार इथूनच ये जा करत असतात पण या रस्त्याकडे कोणीही गंभीरतेनं पाहिलं नाहीये अशा पद्धतीनं स्थानिक प्रतिनिधी याकडे डोळे झाक करत आहेत त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या मध्ये लोकप्रतिनिधींच्या बाबत संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत तर हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे अन्यथा रस्त्यावरती येऊन आंदोलन करण्याच्या भूमिकांमध्ये काही संघटना तयारीमध्ये आहेत सुनील पिंगळेसी चोवीस तास शिक्रापूर